शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध। पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर। नमस्कार, मी ज्योती, आपण पाहत आहे न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्रात तुमचं स्वागत। पाहुयात नगर शहरातील महत्त्वाच्या बातम्या। बोलेगाव नागापूर परिसराचा गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून पाणी पुरवठा विस्कळीत झालाय, त्यामुळे प्रभागातील नागरिक त्रस्त झालेत। रात्री अपरात्री आणि कमी दाबानं पाणी पुरवठा केला जातो, तसेच 8 ते 10 दिवस पाणी सुटत नाही, त्यामुळे नागरिक आक्रमक झालेत। पाणी प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा माजी सभापती कुमारसिंग वाकळे यांनी दिलाय। दौंड रोडवरील कायनेटिक चौक परिसरातील पथदिवे सुरू करण्याची मागणी नगरसेवक मनोज कोतकर यांनी केली आहे। प्रभाग क्रमांक 17 मधील कायनेटिक चौक दौंड रोडवर पथदिवे बसवण्यात आलेत, परंतु पथदिवे बसवल्यापासून हे पथदिवे बंद अवस्थेतच आहेत। ज्येष्ठ नागरिकांना तसेच दौंड रोडवर प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। रस्ता काँक्रिटीकरणाचं काम पूर्ण झाल्यामुळे वाहने वेगाने जात आहेत। रात्री सर्वत्र अंधार असल्यामुळे अनेक वेळा छोटे मोठे अपघात घडत आहेत। एखाद्या दिवशी नाहक एखादी दुर्दैवी घटना घडू शकते। याबाबत आपण MSRDC या संबंधित अधिकाऱ्यांच्या समवेत बैठकीचं आयोजन करून दौंड रोडवरील पथदिवे सुरू करण्याबाबत उचित निर्णय घ्यावा, अशी मागणी नगरसेवक मनोज कोतकर यांनी आयुक्त डॉ पंकज जावळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। मनपाच्या हलगर्जीपणामुळे ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावर उतरून आमरण उपोषण करावं लागत आहे, ही नगर शहराच्या इतिहासातली अत्यंत लाजीरवाणी घटना आहे। गुलमोहर रोडच्या कामात ठेकेदार संस्थेनं 1.80 कोटी खड्ड्यात घातले आहेत, तर हे 2.70 कोटीही घशात घालण्याचा डाव सुरू असल्याचा आरोप शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केलाय। गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याचं काम धीम्या गतीनं सुरू आहे, मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं करण्यात येत आहे। यात गंभीर त्रुटी असून रस्त्यांच्या दुतर्फा सिमेंट काँक्रीटच्या गटारींची तरतूद असून देखील गटारींचं कोणतंही काम करण्यात आलेलं नाही। काम निकृष्ट असून अद्याप पूर्ण झालेलं नसताना देखील मनपाने संगणमत करत 1.80 कोटीचं बिल आगाऊ स्वरूपात ठेकेदाराला अदा केलं आहे, हा भ्रष्टाचार नाही का, असा संतप्त सवाल देखील यावेळी काळे यांनी केलाय। भारतीय जनता पार्टी देशात आणि राज्यात सत्तेत आहे। भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार देशास आणि राज्यास विकासाच्या प्रगतीपथावर नेण्यास कटिबद्ध आहेत। पूर्ण देशात आता भाजपचं काम सर्वोच्च बिंदूवर आहे। येणाऱ्या काळात विधानसभा आणि लोकसभा निवडणुका येणार आहेत। या निवडणुकांची तयारी शहर आणि जिल्हा स्तरावर पदाधिकाऱ्यांनी सुरू करावी। सर्व सरकारी योजना आणि फ्रेंड्स ऑफ BJP अभियान शहरात आणि जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावं। नगर शहरात भाजपाचे उत्तम काम चालू आहे, त्यामुळे नगर शहराचा पुढील आमदार हा भारतीय जनता पक्षाचाच होईल असा विश्वास आहे। भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यालाच पक्ष न्याय देणार असून आमदारकीसाठी उमेदवार आयात केला जाणार नाही, अशी घोषणा भाजपा प्रदेश महामंत्री विजयराव चौधरी यांनी केली आहे। गुगलवरून Z5 ॲपच्या घेतलेल्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क केल्याने एका नोकरदाराला चांगलंच महागात पडलाय। समोरील व्यक्तीनं सांगितल्याप्रमाणे त्यांनी प्रतिसाद दिला आणि बँक खात्यातून 1,87,000 रुपये काढून घेत फसवणूक केली आहे। जयंत गोविंद देशमुख असं फसवणूक झालेल्या नोकरदाराचं नाव आहे। त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। फिर्यादी अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉपरेटिव्ह बँक मुख्य कार्यालय अहमदनगर येथे नोकरीस आहे। त्यांचं SBI शाखा बुरुडगाव येथे सेविंग खातं आहे। दिनांक 28 जानेवारी 2023 रोजी त्यांनी मोबाईल मधून Z5 ॲपचे 699 रुपयांचं रिचार्ज केलं, परंतु Z5 ॲप ॲक्टिव्ह झालं नव्हतं। म्हणून दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी संध्याकाळी फिर्यादी यांनी गुगलवरून Z5 ॲपचा हेल्पलाईन नंबर शोधून त्यावर संपर्क केला। समोरील व्यक्तीनं त्यांच्या फोनद्वारे तुमचे 699 रुपयांचं रिचार्ज दिसत असल्याचं सांगितलं आणि तुमचं ॲप ॲक्टिव्ह नसल्यामुळे तुम्हाला 1 रुपया फोनपेचा चार्ज करावा लागेल असं सांगितलं। फिर्यादी यांनी त्यांना फोनपेद्वारे 1 रुपया पाठवला। दरम्यान या प्रक्रियेद्वारे जास्तीचे परस्पर बँक खात्यातून पैसे काढून घेत फसवणूक केली असल्याचं लक्षात येताच देशमुख यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस अंमलदार शरद गायकवाड हे करत आहेत। या बातम्यांसह शहराची खबरबात मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा News 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।